संचारबंदी काळात होम डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्ती इतर सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्याकडे ई पास असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ई पास नसणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 साठी देण्यात आलेल्या आदेशामध्ये होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई कॉमर्स, इतर लोकांना ये जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई पास देण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारपासून महापालिकेच्या वेबसाईटवरती हॉटेल, ई कॉमर्स यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाईन अर्ज करावे. त्यांची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड आणि RT-PCR चाचणी केलेलं निगेटिव्ह सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर 1 तासात पास देण्यात येईल. ई पासकरिता कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांनी फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. राज्य शासनाने पारित केलेले लॉकडाऊनच्या ऑर्डरमध्ये होम डिलिव्हरी अलोड केलेले, त्यामध्ये ई कॉमर्सच्या कंपनी असू दे आणि हॉटेल डिलिव्हरी असू दे आणि लोकलच्या कोणत्याही दुकानदारांच्या असू दे, या सर्वांसाठी होम डिलिव्हरीसाठी जात असलेल्या लोकांच्यासाठी आम्ही ई पास सिस्टम सुरुवात केलेले. त्यांच्याबद्दल आमच्या वेबसाईटमध्ये जाऊन त्या ई पासच्या बद्दल त्या दुकानदारांनी आस्थापनांनी स्वतः तिथे रजिस्ट्रेशन करून त्यांच्या फोटो, आधार कार्ड आणि RT-PCR नेगेटिव्ह सर्टिफिकेट हे त्यांनी एंट्री करून केल्यानंतर त्यांना आम्ही ई पास देणार आहे. तर ई पास असेल तरच तो डिलिव्हरीसाठी तो जातील. त्या सिस्टम आम्ही सोमवारीपासून अंमलबजावणी करणार आणि हे अर्ज करण्याच्या मुभा उद्यापासून आमच्या वेबसाईटमध्ये आम्ही अपलोड करू शकते. हे पूर्ण ऑनलाईन सिस्टम आहे. कोणी कुठे फिरायच्या गरज नाही. आपण ऑनलाईनमध्ये आपला डिटेल्स, फोटो, आधार कार्ड नसेल तर कोणताही ID कार्ड आणि RT-PCR नेगेटिव्ह सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. या सर्व डिटेल्स आपण ऑनलाईनमध्ये अपलोड केल्यानंतर 1 तासामध्ये आम्ही व्हेरीफाय करून तुम्हाला पास देणार आहे. तो पास बघूनच आपण बाहेर पडावा. तो पास नसेल तर पोलीस विभाग त्यांच्या विरुद्ध कारवाई करेल. ज्यांच्याकडे ई पास आहे त्यांनाच फिरता येईल. ई पास नाही त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त P. शिवशंकर यांनी दिली.